पमुर्णा तालुक्यातील पंचायत समितीचे नाव लौकिक व्हावे या दृष्टीनं पंचायत समिती ही स्वच्छता व सुशोभीकरण तसंच चित्रीकरणातून जिल्ह्यातील 15 पंचायत समितीमधून एकमेव अशी पंचायत समिती ठरली आहे. आता ISO नामांकनासाठी औरंगाबादच्या संस्थेकडे रजिस्ट्रेशन करण्यात आलं असून तेथील चमू लवकरच येथे भेट देणार आहे. पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे, पंचायत समितीचे कर्मचारी व पदाधिकारी यांनी स्वतः पुढाकार घेतला. कार्यालयात येणारे नागरिक हे मनापासून समाधानी व्हावे, त्यांची कामे विहित वेळेत व सुकर व्हावी या दृष्टीनं स्वच्छता सुशोभीकरण व चित्रीकरणातून नागरिकांना मोलाचा संदेश दिला जात आहे. म्हणी सुविचार लिहून अनेकांना मोहित करण्यात येत आहे. तसंच नागरिकांना पाण्याची अडचण दूर करण्यासाठी वॉटर कूलरची सुविधाही करण्यात आली आहे. पंचायत समितीमध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आले असून ही मोहीम सभापती व पदाधिकाऱ्यांच्या कल्पनेतून साकार करण्यात आली आहे. या दृष्टीनं कुणीही थुंकल्यास व घाण केल्यास 500 रुपये दंडही ठोठावण्यात येणार आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून त्याची सुरुवात आम्ही पंचायत समिती स्तरापासून करून स्वच्छ भारत मिशनचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने विविध पोस्टर्स, विविध बॅनर आणि शौचालयाकडे जाणाऱ्या मार्गामध्ये विविध पद्धतीचे चित्रीकरण करण्यात आलेलं असून हा संदेश ग्रामीण भागापर्यंत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जाऊन आज 31 ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशनचं स्वप्न साकार होत आहे. या दृष्टीने लोकांचं जीवनमान आरोग्यदायी व्हावं, आर्थिक उन्नती, सामाजिक उन्नती व्हावे हा सुद्धा दृष्टिकोन असून नुकतीच आम्ही ISO पंचायत समितीकरता रजिस्ट्रेशन केलेलं असून 11 ग्रामपंचायतीनेसुद्धा ISO करता मानांकन केलेलं असून भविष्य काळामध्ये काही दिवसातच पंचायत समिती ISO आणि ग्रामपंचायती ISO होण्याचा दृष्टिकोन असून या कामाकरता सन्माननीय सभापती, उपसभापती आणि सदस्य आणि आमचा संपूर्ण कर्मचारी वर्ग या कामाकरता सहयोग देत असून जे चित्रीकरण आणि मणी वगैरे लिहून फ्लेक्स ज्या लिहिण्यात आलेल्या आहेत अधिकारी व कर्मचारी आणि पंचायत समिती पोंभुर्ण्याला असं सुशोभीकरण करण्यात येत आहे. याच्यामागे एक स्तुत्य असा स्वच्छतेचा उपक्रम आहे. याच्यात पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठा सहभाग आहे. या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश आपल्याला मिळत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर असं स्वच्छ असल्यामुळे खूप छान वाटतो, लोकांनाही आरामदायी वाटतो आणि स्वच्छतेचं लोकांना महत्त्व कळते आणि त्यानंतर लोकांना असं वाटते की ग्रामपंचायतीसुद्धा अशाच प्रकारचा उपक्रम करून गावाचा पण विकास अशा तऱ्हेने साधला जावा असं या माध्यमातून एक उद्देश आहे. आणि या ठिकाणी मी पंचायत समिती पोंभुर्णा पदाधिकारी यांचा कार्यक्रमाचं एक चांगला उद्देश आहे बा असं मी सांगतो.